आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर शहरात लसीकरणाने ओलांडला 30 लाखांचा टप्पा. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर लस घेण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन. घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या 3 जणांना अटक. आरोपींजवळून 2,10,000 मुद्देमाल जप्त. आणि कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नायजेरियावरून आलेल्या 6 प्रवाशांची करण्यात आली आरटीपीसीआर चाचणी. नागपूर शहरात लसीकरणाचा 30 लाख डोसचा टप्पा पार झाला असून नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी लवकरात लवकर लस लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागपूर शहरात महानगरपालिकेकडून लसीकरणाची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे त्यामुळे महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने नागपूर शहरात 30 लाख डोसचा टप्पा ओलांडला असून शहरात आतापर्यंत कोविड लसीकरणाचे 30,60,000 डोस पूर्ण झाले आहेत. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध परिसरात 150 हून अधिक लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांनी ही लस घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. नागपुरातील जाफरनगर भागात एका वस्तीत घरगुती गॅस सिलेंडरचा सुरू असलेला काळा बाजार पोलिसांनी उधळला. या प्रकरणी पोलिसांनी ऑटो चालकासह 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2,10,000 किमतीचा माल जप्त केला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट 2 ला 30 नोव्हेंबर रोजी गुप्त माहिती मिळाली की गांधी लेआउट जाफरनगर येथील घनिवस्तीत आरोपी शेख इरफान शेख युसुफ आणि अब्दुल अमीर अब्दुल मतीन हे गॅस सिलेंडरचा काळाबाजार करायचे. हे दोन्ही आरोपी घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून CNG गॅस किटवाल्या वाहनांमध्ये भरत असे. हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संपूर्ण वस्तीचा जीव धोक्यात घालत असत. युनिट 2 ने मंगळवारी दुपारी आरोपींच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी आरोपी शेख इरफान आणि अब्दुल अमीर हे घरगुती गॅस सिलेंडरचा गॅस ऑटोचालक पंकज गुलाबचंद याच्या 3-चाकी ऑटोमध्ये पंप मशीनच्या सहाय्याने भरताना आढळून आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडून 3 नग गॅस सिलेंडर, पंप मशीन, 3-चाकी ऑटो जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध कलम 283, 285, 336, 34, कलम 3-7 अन्वये गिट्टी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, गुन्हे शाखेच्या पोलीस विभागाचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एक ऑटोमध्ये हा गॅस भरताना याला आम्ही रंगात पकडला. याच्या सिस्टीममध्ये असं होतं की हा घराच्या कंपाऊंडवॉलला त्यांनी छिद्र पाडलेला होता. तिथून त्यांनी पाईप बाहेर टाकला होता. आतमध्ये हा मशीन आणि सिलेंडर लावायचा आणि बाहेर रोडवरती ऑटो किंवा जे फोर व्हीलर आहे ज्या ठिकाणी यांना गॅस भरायचा आहे ते उभे राहायचे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कधी शंका येत नव्हती की इथं काय सुरू आहे. आणि त्याप्रकारे हा गॅस त्या ठिकाणी भरत होता. अशा अवैधरित्या गॅस भरताना आम्हाला मिळून आला. त्यावरून आम्ही याला मदत करणारा अब्दुल आमीर अब्दुल मतीन तसंच एक ऑटोचालक पंकज सिरोया यास आम्ही रंग्यात पकडला आणि 2,10,000 मुद्देमाल यांच्याकडून जप्त केला. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया. कल्याण डोंबिवलीमध्ये नायजेरियावरून 6 प्रवाशी आले असून या सर्व प्रवाशांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीपीसीआर चाचणी केली. दक्षिण आफ्रिकेवरून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळताच सतर्कता म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात नायजेरिया इथून आलेल्या 6 प्रवाशांचाही समावेश आहे. या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून टेस्टचे सॅम्पल चाचणीसाठी पुढे पाठविण्यात आले आहेत. तसेच बाधित रुग्णांसोबत आलेल्या 42 लोकांची सूची आरोग्य विभागाने शासनाला पाठवली असून या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. काल आम्हाला जो अहवाल प्राप्त झाला त्याच्यानुसार अजून 6 प्रवासी नायजेरियामधून आलेले आहेत. त्यांचं आरटीपीसीआर टेस्टिंग केलेलं आहे. आपण शासनाच्या गाईडलाईनमध्ये जे मागच्या 10 दिवसातले
इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स आहे, यांना सगळ्यांना ट्रेस करून आपण त्यांचं आर टी पी सी आर करतोच आहोत. आणि आपला जो आधीचा रुग्ण होता याच्या फ्लाईटचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, 42 जणांची यादी आम्ही शासनाला पाठवलेली आहे आणि त्यांचं पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्या त्या महान त्या ज्या एरियामध्ये ते राहतात त्या त्या महानगरपालिकेकडून चालू आहे. त्याच्यापैकी एक पॅसेंजर हा कल्याण डोंबिवलीतला रहिवासी आहे, त्याचं पण आम्ही आज आर टी पी सी आर टेस्टिंग करणार म्हणजे घेऊन ते पण आम्ही सॅम्पल पाठवणार आहोत. इमारतीच्या लोकांची पण टेस्ट केली, ते पण अँटीजेन टेस्टिंग निगेटिव्ह आहे आणि काही सॅम्पल आर टी पी सी आर साठी पाठवले आहेत, त्याचा रिपोर्ट अजून यायचा. अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान फेरीवाल्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या वैद्यकीय रजेवरून पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. ठाण्यातील माजीवडा मानपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली होती. सिक्युरिटी गार्डमुळे पिंपळे यांचे प्राण या हल्ल्यात थोडक्यात वाचले असले तरी त्यांच्या हाताची 3 बोटे यात छाटली गेली होती. तेव्हापासून पिंपळे या वैद्यकीय रजेवर होत्या. आता त्या पूर्णतः बऱ्या झाल्या असून पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. मी पुन्हा फील्डवर येऊन दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 30 ऑगस्टला माझ्यावर हल्ला झाला आणि आज 3 महिने झाल्यानंतर मी यात जॉईन झालेले आहे. आता आपण मला प्रश्न विचारलात की हे 3 महिने कसे गेले, तर हल्ला झाला तो क्षणिक कालावधी होता पण त्यानंतर खरं भोगलेलं आहे मी. त्या 3 महिन्यामध्ये मी डिपेंडन्सी माझी एवढी वाढली होती की मी माझी परिस्थिती एका लहान बाळासारखी झाली होती आणि त्या डिपेंडन्सीमधून इंडिपेंडंट करायला माझ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यात म्हणजे माझी मोठी बहिणी मनीषा वडे हिचा मी उल्लेख मला करावाच लागेल, जर ते केलं नाही तर मी कृतज्ञ ठरेन. त्या बहिणीने मला आज तयार केलं आणि आज मी आपल्यासमोर जी दिसते आहे तर त्या बहिणीच्या सगळ्या कामामुळेच आणि तिने घेतलेल्या सगळ्या त्रासामुळेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर पराग लाड आणि डॉक्टर प्रिया तावडे ज्युपिटरचे आहेत, त्यांनीही खूप मेहनत घेतलेली आहे आणि आज मी जॉईन झालेली आहे. जॉईन होण्यासाठी पण एक हे होतं की नाही आता आपल्याला पुन्हा आपल्या फील्डवर जाऊन काम करायचं आहे, ज्याच्यासाठी आमची नेमणूक झालेली आहे ती कामं आम्ही करणारच आहोत. पण यात मला असं नाही म्हणायचं की फेरीवाल्यांवर फेरीवाले आमचे दुश्मन आहेत, बिलकुल नाही. फेरीवाला फक्त आम्हाला एवढंच वाटतं की फेरीवाल्याने त्यांनी दिलेल्या जागेवर त्यांनी काम करावं आणि शहराचं विस्कळीतपणा होऊ नये एवढंच आम्हाला वाटतं आणि त्यासाठीच आम्ही आमचं काम करतो. प्रशासनाकडून निश्चितच मदत होते. सगळ्यात महत्त्वाची मदत म्हणजे माननीय आयुक्त त्यांची, त्यांचंही बऱ्याच वेळा मला फोन यायचे, माननीय महापौर यांचंही मला फोन यायचं. त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः चौकशी केली होती, त्यानंतर माननीय राज्यपाल स्वतः बोलले होते, माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब हे सगळ्यांनी जे आपले जे राजकीय पुढारी आहेत त्यांनी जो काही सपोर्ट दिला होता, माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्या सपोर्टमुळेच आज हे सगळं शक्य होऊ शकलं आणि ह्या ट्रॉमातनं मी बाहेर येऊ शकलो. जळगावात एका सेवानिवृत्त उपाधीक्षकाने आतापर्यंत एचआयव्ही ग्रस्त 25 जोडप्यांची लग्न लावून दिली आहेत. तसेच त्यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त कांदळा येथे अशा 4 जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित केला. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जळगाव शहराला लागून असलेल्या कानळदा येथील सेवानिवृत्त उपअधीक्षक आणि सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी 2008 पासून आतापर्यंत 25 एचआयव्ही ग्रस्त तरुण मुलीचे लग्न लावून दिले. जागतिक एड्स दिनानिमित्त त्यांनी कानळदा येथे 4 जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित केला आहे. कानळदा गावाचे सरपंच आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेले सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी 2008 मध्ये एचआयव्हीग्रस्त लोकांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. आतापर्यंत त्यांनी 25 तरुण तरुणींचे लग्न लावून दिली आहेत. मी भारती पाटील, आधार बहुउद्देश संस्था जळगावची अध्यक्ष म्हणून काम बघते. गेल्या 25 वर्ष आम्ही एचआयव्हीवर काम करतो आहोत पण 3 वर्षापासून एका वेगळ्या उपक्रमात आमचा सहभाग आहे. तर तो उपक्रम म्हणजे पुंडलिक सपकाळे म्हणून रिटायर्ड DYSP आहेत, आत्ताच ते याच वर्षी त्यांची निवृत्ती आहे आणि गेल्या 2008 पासून त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे, एचआयव्ही सह जगणाऱ्या जोडप्यांचा सामूहिक विवाह.
HIV सह जगणं, जिथे एकट्यालाच जगणं कठीण असतं, समाज आपल्याला स्वीकारेल की नाही, अशा अनेक गोष्टींसह तो व्यक्ती जगत असतो. त्याच्या आयुष्यात लग्न आणि तेही इतक्या सन्मानाने, इतक्या सामूहिकपणे ही गोष्ट घडणं, तसं खूप अवघड अशी ही सामाजिक दृष्ट्या असलेली गोष्ट सपकाळे सरांनी खूप सहज आणि खूप सुंदर केलेली आहे. ते DYSP असताना जिथे जिथे त्यांची पोस्टिंग होती, वर्धा, चंद्रपूर, शहादा, नंदुरबार, आणि आता गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या मूळ गावी कानळदा गावी हा सोहळा होतो. आत्तापर्यंत 25 जोडप्यांची लग्न लावलेली आहेत आणि प्रत्येक वर्षी सगळी जोडपी, मागच्या वर्षी लग्न झालेली सगळी जोडपी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला, आणि ह्यावर्षी लग्नात जी जोडपी लग्न करणार आहे त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला येत असतात. त्याच्यामुळे असा खूप मोठा सोहळा असतो. HIV/AIDS दिवस आहे आज, आणि त्या दिवसाचं ब्रीद वाक्य आहे की आपण इनइक्वॅलिटी संपवूया. तर सगळे समान आहेत, इक्वल आहेत, आणि हे बोधचिन्ह साध्य करण्यासाठी गेले 12 वर्ष यांची अथक परिश्रम आहेत. संस्था म्हणून आम्हाला पण या उपक्रमात सहभागी व्हायला खूप आनंद होतो. पूर्ण टीम अतिशय आनंदाने सहभागी असते. पूर्ण लग्न सोहळा होतो. हळदी संगीतपासून त्यांना सोन्याची दागिने, संसार उपयोगी साहित्य, कपडे, लत्ते, म्हणजे मिरवणूक अतिशय, जे आणि ही मुळात अशी जोडपी असतात की जे ही गोष्ट ते करू शकत नाही, किंवा एकतर फायनान्शियली पण असतं आणि एक सोशल स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन असतं, पण ते सगळं सोडून ते ह्या आनंदात सहभागी होतात. आणि मला वाटतं सगळ्या समाजाने याच्यासाठी असंच पुढे आलं पाहिजे. असमानता संपेल तेव्हा नक्कीच आजार आणि ही साथ पण आपण ताकदीनेच संपवू शकणार आहोत. धन्यवाद. माझं नाव पुंडलिक तुळशीराम सपकाळे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक, आणि आत्ता सध्या कानळदा या गावचं सरपंच म्हणून मी काम करतो आहे. गेल्या 2008 पासून आज तागायत 26/11/2008 या दिवशी झालेल्या अतिरेकी हमल्यामध्ये झालेल्या शहीदांना आदरांजली म्हणून 26/11 नंतर बरोबर 5 दिवसांनी येणाऱ्या एड्स डेच्या निमित्ताने HIV सह जीवन जगणाऱ्या तरुण तरुणींना एकत्र घेऊन हा आजार त्यांच्यापुरता सीमित राहावा म्हणून मी त्यांचं लग्न लावून देण्याचं काम आणि त्यांना सोबत जीवन जगा असा संदेश देऊन हे काम निरंतर 2008 पासून आमचं आज तागात सुरू आहे. 25 विवाह आम्ही आतापर्यंत लावले. यावर्षी देखील 4 विवाह कानळदा येथे संपन्न होत आहेत. आमचा हेतू या आजाराचं प्रबोधन व्हावं, तरुणांना या आजाराबद्दलची भीती निघून जावी, आणि जे जे लोक HIV सह जगतात त्यांना असं वाटावं की आमचंसुद्धा लग्न होऊ शकतं आणि तो आजार त्या दोघांपुरता सीमित राहावा, हा त्यामागचा आमचा हेतू आहे. धन्यवाद. आज एड्स डेच्या निमित्ताने तरुणांसाठी एड्स अवेअरनेस कॅम्प, हा आजार कसा होतो या संदर्भातली माहिती आमच्याकडे जे किन्नर आहेत, तसेच आधार सहजीवन संस्था आहे, या वेगवेगळ्या संस्था तरुणांना हा आजार होऊ नये म्हणून प्रबोधन करतील. त्यानंतर रिक्षा चालक यांना आम्ही एकत्र केलेलं आहे, कारण असं लक्षात आलेलं आहे की हा आजार जास्त प्रमाणात वाहन चालकांना होतो की जे पब्लिक वाहन चालवतात, सार्वजनिक वाहनं चालवतात, आणि त्यामुळे त्यांच्यासाठीसुद्धा प्रबोधन करून हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भातलं प्रबोधन आज दिवसभरात ठेवलेलं आहे. तसेच तरुणांसाठी हा या आजारासंदर्भातलं आणि तरुणांसाठी, विशेषतः तरुणांसाठी हा आजार झालेल्या लोकांना कशा प्रकारचं जीवन जगतात त्यांचं प्रबोधन या ठिकाणी ठेवलेलं आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। सख्या काकानेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात समोर आली आहे। या घटनेनंतर पीडित मुलगी 4 महिन्यांची गर्भवती होती। मजदूरी करणाऱ्या आईने आपल्या 16 वर्षीय मुलीला विश्वासाने आपल्या दीराकडे ठेवले होते, पण काकांनीच बाप लेकीच्या नात्यासारखे असणाऱ्या काका भाचीच्या नात्याला लाजवेल अशी परिस्थिती निर्माण केली। काकाने भाचीवरच लैंगिक अत्याचार केले, ज्यामुळे पीडिता ही 4 महिन्यांची गरोदर राहिली। पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला, तसेच आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये पीडितेची आई हिने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की माझी मुलगी हिच्यावर आरोपी तिचे काका सतीश खंडारे याने बलात्कार करून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्यामुळे ती 24 आठवड्याची गर्भवती राहिलेली आहे। अशा फिर्याद देऊन आम्ही सदरचा गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला 2 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे। सदर तपास हा माननीय SP साहेब बुलढाणा यांच्या आदेशाने पोनी गिरीश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सदर फिर्यादीनुसार आम्ही त्यामध्ये IPC कलम 376(2)(j), 376(2)(f), 276(2)(n) व सहकलम पोस्को अंतर्गत कलम 3, 4, 5 पोट कलम लावलेले आहेत, त्यानुसार तपास सुरू आहे। 3 दिवसांपूर्वी नंदनवन परिसरात एका वृद्ध महिलेची हत्या झाली होती। या घटनेने पोलिसांची रात्रीची झोप उडवली होती। स्वतः पोलीस आयुक्त या घटनेच्या तपासाकडे लक्ष ठेवून होते। अखेरकार नंदनवन पोलिसांना या हत्येतील आरोपी सापडला असून खुद्द नातवानेच आपल्या आजीची हत्या केल्याचं समोर येत आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपी मितेश मृत महिलेच्या मुलीचा मुलगा असून त्याला शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे होते। त्याने तेथील इंडियाना युनिव्हर्सिटीत ऍडमिशनही घेतली होती, मात्र शिक्षणासाठी जवळपास 1 कोटींचा खर्च येणार होता। त्याच्या आई वडिलांनी कसे बसे 40 लाख रुपये जमवले होते। उर्वरित 60 लाख रुपयांसाठी मितेश लोन घेणार होता, त्यासाठी त्याला तारण म्हणून FD ची गरज होती, त्यामुळे त्याने आपल्या आजीला तिची FD मागितली। आजीनेही आपली FD नाईलाजाने का होईना मितेशला देऊ केली। मितेशची आजी म्हणजेच देवकी थोडी कडक स्वभावाची होती। मितेशचा आपल्या आजीसोबत अजिबात पटत नव्हतं। घटनेच्या दिवशी मितेशच्या आईने सकाळी 10 वाजता पाण्याच्या टाकीतलं पाणी संपल्यामुळे खाली जाऊन त्याला मोटर सुरू करण्यास सांगितले। तो तसाच मोटर लावायला खाली आला असता त्याच्या आजीने त्याला त्यासाठी हटकले, यामुळे त्याला राग आला व त्याने देवकीला जोरात धक्का दिला व आतून टेप पट्टी व चाकू घेऊन आला। त्याने पहिले आजीचे हात बांधले व तोंडावर टेप पट्टी लावून तिचा चाकूने खून केला। एक जो सीनियर सिटीजन महिला का मर्डर कुछ दिन पहले हुआ था, उसको पुलिस ने डिटेक्ट किया है। उसमें एक फैमिली मेंबर को ही पुलिस ने कल रात अरेस्ट किया है और एविडेंस काफ़ी कुछ मिला है और अभी तपास प्राथमिक स्टेज पे है। आज एक्यूज्ड को हम कोर्ट में प्रोड्यूस करने वाले रिमांड के लिए आगे तपास शुरू है। हुडकेश्वर पोलीस ठाणा अंतर्गत येणाऱ्या लाडीकर लेआउट इथे सुनेला माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्यांनी केली। तिने ही मागणी धुडकावून लावली असता तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पीडित सुनेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित रोशनीने पोलिसांना सांगितले की हा तिचा व तिच्या नवऱ्याचा 2रा विवाह आहे। कुटुंबियांनी सर्व रीतिरिवाजांसह ऑगस्ट महिन्यात दोघांचं लग्न लावून दिलं होतं, मात्र लग्नानंतर काही दिवसातच रोशनीला कळले की तिचा नवरा महेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे। ही गोष्ट आपल्याला लग्नाआधीच का सांगितली नाही म्हणून रोशनी तिचा नवरा महेश व सासरच्यांपासून नाराज होती। तिने आपली नाराजी नवऱ्याजवळ बोलून दाखवली असता महेशने तिला 10 दिवसात यावर उपचार घेण्याचे वचन दिले, मात्र परिस्थितीत कुठलाही बदल झाला नाही, त्यामुळे रोशनीने ही गोष्ट आपल्या दादा बहिणीला सांगितली। तिथून ही बाब महेशच्या बहिणीच्या नवऱ्याला कळली।
त्यामुळे रोशनीच्या सासरकडचे तिच्यावर नाराज झाले व घरगुती गोष्ट इतरांना सांगून घराची बदनामी का करतेस म्हणून तिला छळू लागले. 27 नोव्हेंबरच्या रात्री तर तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पोलिसांनी रोशनीच्या तक्रारीवरून पती महेश गुरमुले, सासरे प्रकाश गुरमुले व सासू लीला गुरमुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास कार्याला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेल्या मास्क लावण्याविषयीच्या नव्या नियमावलीचा विरोध करत व्यापारी संघटना नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. NVCC चे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले की नियमानुसार दुकानात ग्राहक असो व दुकानदार यातील कोणीही मास्क घातला नाही तर कारवाई मात्र केवळ दुकानदारावर करण्यात येईल, ज्यानुसार 10,000 रुपयांचा दंड दुकानदाराला भरावा लागेल, जे की संपूर्णतः चुकीचे आहे. शासनाने सरकारी कार्यालयातही जाऊन निरीक्षण करायला हवे की नियमांचं पालन होत आहे की नाही. आधीच कोरोनामुळे व्यापाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला, त्यातही त्यांनी नियमांचं पालन केलं व पुढेही करतील असंही मेहाडिया म्हणाले. दोस्तों, ये वीडियो मैं 30 नवंबर 2021 को बना रहा हूँ. जैसे कि आप सब जानते हैं, हमारे महाराष्ट्र सरकार की तरफ से ऑर्डर आया है, सेम ऑर्डर कलेक्टर मैडम और म्युनिसिपल कमिश्नर साहब ने भी दिया है, जिसमें कहा गया है किसी भी दुकान में अगर कोई व्यक्ति बगैर मास्क लगाए या बगैर कोविड नियमों का पालन करते हुए पाया गया तो उस दुकानदार को हाँ ध्यान से सुनिए, उस दुकानदार को 10,000 रुपये का जुर्माना होगा, चाहे ग्राहक भी. ये एकदम सरासर गलत है. इसके लिए हमने माननीय मुख्यमंत्री जी को पत्र लिख के हमारा ऑब्जेक्शन भेजा है और इस पर पुनर्विचार करने को कहा गया है. दोस्तों, ये जो बीमारी है ये आदमी से आदमी में फैलती है, तो ऐसा नहीं कि ग्राहक या दुकानदार से ही फैलेंगी, ये सरकारी दफ्तरों से भी फैलेगी. वहाँ पर भी जो बगैर मास्क के नियमों की धज्जियाँ उड़ाई जा रही है, जो कि हम सब देख रहे हैं, ये वहाँ से भी फैलेंगी. तो ये नियम वहाँ पर भी लागू होना चाहिए. जैसे यहाँ दुकानदार जवाबदार है 10,000 रुपये भरने के लिए, तो वहाँ कौन जवाबदार रहेगा, इसका भी खुलासा होना चाहिए. मैं पुनः माननीय मुख्यमंत्री जी से, जो हमारे लड़ने नेता भी है, और मैं जानता हूँ कि वो व्यापारियों के हित में है और वो इस पर पुनः विचार करके अपना निर्णय देंगे. और साथ ही साथ मैं नागपुर की जनता से भी निवेदन करता हूँ कि आप अपने आप को वैक्सीन लगाइए और कोविड नियमों का पालन करिए. सरकार की चिंता भी जायज़ है अपनी जगह, क्योंकि हमने सेकेंड वेव में देखा है, हमने हमारे अपनों को, कईयों ने नजीक के अपनों को खोया है, जिसे हम जिंदगी भर भुला नहीं सकते. तो हमें सरकार का साथ देना है. पहले भी सर दो वेव में व्यापारियों ने सरकार का, शासन प्रशासन का साथ दिया था. आने वाले समय में भी अगर परिस्थिति कभी भगवान ना करे खराब हो तो हम आपके साथ देंगे, लेकिन ये जो नियम आपने लाए हैं, व्यापारियों की हालत खराब है, ये बर्दाश्त नहीं हो सकता. अगर पेनल्टी लगेंगी इस पे से इंस्पेक्टर राज बढ़ता है, आपको सब पता है. धन्यवाद. चारित्र्य संशयावरून आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. कटरे हाऊसिंग सोसायटी टाकळघाट हिंगणा येथील रहिवासी रामकृष्ण लक्ष्मण डहारे असे आरोपीचे नाव असून 21 मार्च 2018 त्याने ही हत्या केली होती. कुठलंही नातं हे विश्वासावर टिकून असतं, मात्र या नात्यात एकदा का संशयाने शिरकाव केला तर नात्याला सुरुंग लागल्याशिवाय राहत नाही. कधीकधी तर हा सुरुंग एखाद्या मोठ्या गंभीर घटनेला आमंत्रण देतो. असंच काहीसं प्रकरण MIDC बोरी पोलिसांसमोर 2018 आलं. आरोपी रामकृष्ण व त्याची पत्नी वृणाली यांचा सुखाचा संसार सुरू होता. या संसाराची गाडी नीट चालावी व नवऱ्यावरील आर्थिक बोजा जरा कमी व्हावा म्हणून वृणालीने टाकळघाट येथील कानोलीबारा मार्गावरील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली. काही दिवस सगळं सुरळीत चालू होतं, मात्र हळूहळू रामकृष्णच्या मनात वृणालीबद्दल संशयाने घेरा करायला सुरुवात केली. प्रिंटिंग प्रेसच्या मालकासोबत आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा दाट संशय त्याला येऊ लागला. त्यामुळे दोघांमध्ये दररोज यावरून खटकेही उडायला लागले व एक दिवस रागारागात रामकृष्णने वृणालीचा गळा घोटून तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व तपासाअंतर्गत रामकृष्णानेच बायकोची हत्या केल्याचा स्पष्ट होताच त्याला अटक केली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी VN मराठे यांनी हे प्रकरण न्यायालयात सादर केले व तब्बल 3 वर्षानंतर आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.